नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी ढप्पटी देखील बघायला मिळू दे शकते छोटीशी अपडेट आहे सविस्तर आढावा आपण घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेला ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर बघूया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये बघितला आज मध्यरात्रीला संभा Bajingan agamadi. औरंगाबाद सेंदेरमडी सीपीप्री हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भागातला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय फुलंबरीकडे देखील फुलं फुलंबरी आणि विरामगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय बाकी भागाकडे अंशतः ढगाळ उतरून राहील अधूनमधून हलक्या सरी गंगापूर निंबेजळगाव बिटकीन धाकेपाल आणि धरंग क्षेत्राकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतो एलरगुफाई देवगतनूर कन्नड आंबाला साईगवन या ठिकाण देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता मध्यरात्रीला आहे तर पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे बघितलं असता दौलताबाद एलुगुफा देवगतनूर कन्नड आंबाला साईगव चाळीसगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे तर फुलंब्रीरामगाव पिशोर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सिल्वडकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि संभाजीनगरच्या दक्षिणेला दुपारच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर तसंच क्षेत्राकडे धाकेपाल पैठण दाग ने भक्तापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडी शिवरनगर वाडी गोद तरी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागवतला जोरदार पाऊस देखील मध्य या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता जालनाकडे उत्तर भागकडे जोर जास्त राहील तर जाफराबाद समतनगर असनाबाद दाबाडी भोकरदन या ठिकाणी मध्यरात्रीला हलक्या मध्यम स्वरूपाचा भागवतला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि पुढील चोवीस तासामध्ये उत्तर भागकडे दुपारनंतर जोर वाढत आहे जाफराबाद समतनगर असनाबाद दाबाडी या ठिकाणी दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे बाकी भागकडे दुपारच्या दरम्यान देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान देखील जालनाच्या काही भागामध्ये पावसाचा जोर थोडा वाढत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील आणि बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता बीड गेवराई या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पावसा आहे आज मध्यरात्रीला या ठिकाणी हलक्या सरी अधूनमधून बघायला मिळू शकत आहे जोर मात्र कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसेच बीड जिल्ह्यामध्ये चौसाळा या ठिकाणी जोरदार पाऊस अशी आहे कळम मा येळम चौसाळा पाटोदा खडा जामखेड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस अशक्य आहे पावसा जोर येतो ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला मात्र या ठिकाणी पावसाची फार काही ना नाही अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत जोर थोडा कमी राहील धाराशिवमध्ये बघितला असता कळम मासा तारकड बूम पाथोड येडशी पेठ खामगाव उस्मानाबाद तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम मध्यरात्रीला मध्यरात्रीलाही पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय मात्र पुढील चोवीस तासामध्ये धाराशिवमध्ये चांगल्या प्रमाणात पावसाचा जोर वाढत आहे कळम मासा तारकड बूम पाथोड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस येडशी पेठ खामगाव उस्मानाबाद बेलीम तुळजापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये धाराशिवमध्ये मध्ये आहे आज मध्यरात्रीला मात्र पावसाची शक्यता कमी आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात धाराशिवमध्ये मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज मध्यरात्री लातूर जिल्ह्यामध्ये लातूर ला, औसा आणि लंगा श्वणंदपाल उदगीर अंशता ढगाळ उतरून हलक्या सरी जास्त भागामध्ये अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी तर बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडे राहील पुढील चोवीस तासामध्ये बघितलंस तर दुपारनंतर लातूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरण असून अधूनमधून हलक्या तुर सरी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो औसा आणि लंगा श्वण पाल उदगीर या ठिकाणी मध्यम सरी शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते परभणीमध्ये मात्र रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होऊ आहे पाऊस जोर रात्रीच्या दरम्यान परभणी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जबरदस्त वाढत आहे तर झरी बोरी जंतूर सैलू पाथरी पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस या ठिकाणी राहील सोनपेठ परळी गंगाखेड या ठिकाणी जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय आज मध्यरात्रीला परभणीकडे हलक्या माध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही ना नाही आज मध्यरात्री या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पूर्णा बासमत नांदेड वाघा जोरदार पाऊसची शक्यता मध्यरात्रीला आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोर वाढत आहे पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकरपेठ उमरी बैसनाथ धर्माबाद जमाबाद दुर्दू देगलूर मुखेड खांदार सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड आदगाव तामसा या देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आज मध्यरात्रीला मात्र नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्येच पाऊस शक्यता आहे पूर्णा बासमत नांदेड वगळा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस मध्यरात्रीला बघायला मिळू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोलीकडे पाऊस शक्यता आहे हिंगोली सापतगाव हिंगोली कळमूरूर इनापूर खंडाळापूर सदाणूद हलक्या मध्यम सरी शक्यता या ठिकाणी मध्यरात्रीला असून पुढील चोवीस तासामध्ये मात्र जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये रात्रीच्या दरम्यान देखील पाऊस जोर वाढत आहे सापतगाव हिंगोली खळमरी येणापूर खंटाळा पुसदानुद या सर्व काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता आपण बघूया विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून दुपारच्या दरम्यान जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय काठोल कोडालीरखेड या ठिकाणी जोर कमी राहील मात्र जोरदार पाऊस शक्यता आहे तर सावनेर परशुनी वाघोली कंपटी नागपूर या ठिकाणी जोरदार पाऊस पाचगाव हिंगणा या ठिकाण देखील जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आज मध्यरात्री नागपूर जिल्ह्यामध्ये मात्र वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी बघू शकता भंडारा चिखली मौदा बार्शी धर्मापुरी वारशिया सोली कंधारी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकते आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता या ठिकाणी फार काही नाही आणि दक्षिण भागाकडे अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी ढगपुटी देखील बघायला मिळू शकते तर उमरेड खरगाव भिवपूर थंगावाडी या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आज मध्यरात्रीला वातावरण कोडेच बघायला मिळू शकते तर मित्रांनो गोंदियामध्ये गोंदिया लांजी वारसिवनी बालाघाट तिरोरा साकोली देवरी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये अजून आज मध्यरात्रीला मात्र पावसाची फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये जोर जरा जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये गडचोलीच्या दक्षिणेला आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे तसं या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय गडचोली चामुोर्शी मुलचरा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता मध्यरात्रीला असून पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असं गडचोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मुरमगाव कापसी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी मार्कासार राजोळी ते सैगंजारमोरी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी देखील पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते आज मध्यरात्रीला मात्र पावसाची शक्यता फार काही ना था नाही अंशतः ढगाळ होतून राहील अधूनमधून मधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं गडचिली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये तसेच गडचुलीच्या दक्षिणेला पावसाचा जोर थोडा जास्त राहील तर या ठिकाणी बघू शकतं गडचिली जिल्ह्याच्या दक्षिणे भागाकडे बघितला असता चामोरची एटापल्ली आहेरी भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधल्या जोरदार पावसाची शक्यता असून आज मध्यरात्रीला अंशता ढगाळ उतरून राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही राजुरा चंद्रपूर भद्रवती हलकी हलक्या मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये चंद्रपूरकडे मात्र पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय राजुरा चंद्रपूर भद्रवती या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीं शिकता आहे जोरदार पाऊस शिकता फार काही नाही मात्र हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगाच्या काही परिसरामध्ये तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम सरींची शिकता पांढरकवडा या ठिकाणी आज मध्यरात्रीला पावसाचा जोर कमी राहील मात्र या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा रुई कॅप दिग्रज दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम ते भागवतला जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते आणि पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर हलक्या मध्यम सरींची शक्यता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकीपणे सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला मात्र वातावरण कोरडीच बघायला मिळू शकते वर्धा जिल्ह्यामध्ये आणि पावसा कथाफार काही नाही आज मध्यरात्रीला अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो अमरावतीमध्ये पूर्व भागकडे पावसाची शक्यता फार काही नाही पश्चिमेला हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो अमरावतीमध्ये आणि पुढील चोवीस तासामध्ये अमरावतीमध्ये बघितलं असता हलक्या मध्यम सरीन शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय दक्षिण भागाकडे काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तसेच या ठिकाणी अकोला अकोला जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसा जोर थोडा जास्त राहील अकोला मोर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलहरा पातूर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस शकत असून पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम शक्यता जास्त भागामध्ये असून पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान अकोला जिल्ह्यामध्ये पाऊस जोर जास्तच बघायला मिळू शकतोय जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हलक्या सरी बऱ्याच ठिकाण राहतील पुढील चोवीस तासामध्ये आणि सकाळच्या दरम्यान देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस वाशिम जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला वाशिम जिल्ह्यामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे बुलढाणाच्या काही भागांमध्ये आज मध्यरात्रीला पाऊस बघायला मिळू शकतो खामगाव मोटाला मलकापूर जळगाव जामोद जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागकडे आज मध्यरात्रीला आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता दुपारनंतर पाऊस जोर वाढत असून बुलढाणा मोटाला चिखली मोहरा तसेच देऊळगाव राजा या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय आणि खान्देशात बघितलं असता जळगाव भुसळ मुक्ताईनगर या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये पाऊस शक्यता फार काही नाही पाचोरा भडगाव पाहूर जामनेर मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आज मध्यरात्रीला जळगाव जिल्ह्याकडे पाऊस शक्यता आहे जळगाव भुसवळ या ठिकाणी जोर कमी राहील मुक्ताईनगरकडे पाऊस शक्यता फार काही नाही मात्र मात्र चोपडा अमळनेर प्रोळा एरंडोल धरंगाव जळगाव या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील मध्यरात्रीला बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा जास्त राहील तर या ठिकाणी चोपडा तसंच भालवाडी या परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असताच मध्यरात्रीला धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो धुळे अंजंगणावारी कापडणी हलक्या मध्यम सरी शक्यता या ठिकाणी मध्यरात्रीला असून पुढील चोवीस तासामध्ये मात्र धुळे साखरीकडे जोरदार पाऊसची शक्यता आहे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संदेखेडा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासांमध्ये बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कर्णी नावपूर्वी सरवाडी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ढपुटी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय आज मध्यरात्रीला नंदुरबारकडे वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते पावसाची शक्यता फार काही नाही नाशिक जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकी इगतपुरी नाशिक सिन्नर निफाड सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड माले येवला सापुतारा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदला जोरदार पावसाची शक्यता शकतो पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकते नाशिक नागपूर निफाड ओझर जोपुल तसेच वणी दोधांबे सटाणा देवळा चांदवड कळवण हा जो सर्व काही परिसर आहे सापुतारा ओझर उत्तर भाग या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान आणि अहमदनगर जिल्ह्याकडे बघितलं असं अहमदनगर जिल्ह्याकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ असून जोरदार पाऊस आहे कोपरगाव अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते कोपरगाव शिर्डी हाता जवळ की बावी मध्यम ते भाग जोरदार पाऊस अशक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि आज मध्यरात्रीला कोपरगाव कडे पावसाची शक्यता फार काही नाही राहरी गोडेगाव भगूर पाथडी अहमदनगर राळेगाव काडा या परिसरामध्ये अजूनमधून हलक्या सरींची शक्यता मध्यरात्रीला आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर चांगल्या प्रमाणात वाढत आहे राळीगाव काडा जामखेड कर्जत शेवगाव करमाळा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते पुणे जिल्ह्यामध्ये बघितला असता जुन्नर चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामती हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलला जोरदार पाऊस राहू दौंड तसेच शिरूर आळखोटी सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते आज मध्यरात्रीला मात्र वातावरण कोडे राहील पावसाची फार काही ना नाही सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता सातारा सा, सा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी सातारा जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकत आहे तर बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे देखील राहील साताराकडे आणि सोलापूरकडे बघितलं असता सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये आहे तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान सोलापूरकडे काही भागांमध्ये पाऊस जो थोडा जास्त राहील आणि आज मध्यरात्रीला मात्र सोलापूरकडे पावस शक्यता फार काही नाही सांगली आणि कोल्हापूरमध्ये या ठिकाणी मध्यरात्रीला वातावरण कोरडेच राहील पुढील चोवीस सा तासामध्ये बघितला असता पुढील चोवीस सा तासामध्ये अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पावसशक्यता फार काही नाही सांगली आणि कोल्हापूरमध्ये तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही मात्र ढगाळ उतरून राहील आज मध्यरात्रीला देखील वातावरण कोरडेच राहील रत्नागिरी राजापूर साखरपा माखजन या ठिकाणी मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही गुहागर चिपळूण खेड दापोली हलक्या सरी प्रतापगडकडे हलक्या माध्यम स्वरूपाचा होऊ शकतो पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला ढगाळ उतरून राहील गोरेगाव दिवेगर रोहा लवासा या सर्व काही परिसरामध्ये आज मध्यरात्रीला ढगाळ उतरून राहील पुढील चोवीस तासामध्ये अधूनमधून हलक्या सरीची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मात्र आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही नवी मुंबई मुंबई निरळ ठाणे उल्हासनगर या सर्व काही परिसरामध्ये आज मध्यरात्रीला पाऊस शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय शहापूर वाडा या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे आज मध्यरात्रीला मात्र वातावरण कोडेच राहील वसई विरार पालघर या ठिकाणी हलक्या सरी मध्यरात्रीला अधूनमधून काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पालघर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र